नमस्कार, मी प्रियंका आपलं स्वागत करते प्रियंकाज रॉयल किचनमध्ये। आणि आज आपण अशी रेसिपी बनवणार आहोत जी हॉटेलमध्ये बनवली जाते, अगदी चमचमीत झणझणीत असे छोले मसाला। चला तर आपण साहित्य पाहूया। इथे मी 300 ते 350 ग्रॅम छोले घेतलेले आहेत, ते 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते, त्यानंतर ते असे व्यवस्थित भिजले गेलेले आहेत। पाहू शकता हे बघा, सालही त्याची निघत आहे। हे छोले मसाल्याची ती मी 6 ते 7 लोकांसाठी बनवणार आहे, त्या हिशोबाने 1/2 चमचा हळद, 1 छोटा चमचा दालचिनीचा तुकडा, तसेच ओवा घेतलेला आहे 1 चमचा। ओवा याच्यासाठी की छोले आहेत ते पचनासाठी जड असतात, तर त्यांना हलके करण्यासाठी हा ओवा घेतलेला आहे। आणि चवीनुसार 1 चमचा मीठ मी त्यामध्ये घालणार आहे। आता आपण हे छोले कुकरमध्ये उकळण्यासाठी टाकणार आहोत। शिजवण्यासाठी मीठ टाकलं, हळद, दालचिनी, ओवा, आता पाणी टाकूया। पाणी टाकताना जे छोल्याची आपली लेव्हल आहे त्याच्यावरती दुसऱ्या बोटाचं जे पेर येतं तिथपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं पाणी टाकून घ्यायचं आहे। बघा ह्या लेवलपर्यंत आता हे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं। आता गॅस ऑन करूया आणि गॅसवर हे आपण त्याच्या 4 ते 5 शिट्ट्या काढण्यासाठी ठेवूया। आता गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि आपण झाकण लावून घेऊया। 4 ते 5 शिट्ट्या याच्यासाठी की छोले आहेत ते अगदी मऊसर शिजले गेले तर ते भाजीमध्ये अगदी खायला छान वाटतात, नाही तर थोडेसे अगदी थोडं कडक जर राहिले तर ते खाताना थोडंसं आपल्याला असं वाटतं की व्यवस्थित शिजले गेले नाहीत। पण आपल्याला जसे आवड थोडेसे जरा कमी शिजलेले चालत असतील तर तुम्ही तसे ठेवू शकता। आता आपले जे छोले आहेत त्याच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत, त्या शिजलेल्या आहेत। आता आपण भाजी तयार करणार आहोत, त्यासाठी साहित्य पाहूया। इथे मी 3 कांदे आहेत मीडियम साईजचे, ते कापून घेतलेले आहेत। 4 टोमॅटो आहेत, ते घेतलेले आहेत पण हे बॉईल केलेले आहेत। पाण्यामध्ये व्यवस्थित बॉईल करून वरची साल निघेपर्यंत आपण ते बॉईल करायचे आहेत। हे जर तुम्हाला नसेल करायचं, तुम्ही नाही केलं तरी चालेल, पण हे करण्यामागचा उद्देश असा की जेणेकरून टोमॅटोचा जो आंबटसर वास असतो तो आपल्या भाजीला येत नाही। बऱ्याच वेळा असं होतं आपली भाजी खूप छान होते पण त्याला आंबटसर वास येतो किंवा उग्र असा वास येतो, तर येऊ नये म्हणून मी टोमॅटो इथे बॉईल करून घेतलेले आहे। त्यामध्ये ह्या मसाल्यांमध्ये इथे मी कलरची मिरची पावडर घेतलेली आहे 1.5 चमचा, 1 चमचा इथे आपली घरची जो मिरची पावडर असते ती घेतलेली आहे, चिमूटभर हिंग घेतलेला आहे, किचन किंग मसाला 1 मोठा चमचा घेतलेला आहे, त्याच्यानंतर हा छोले मसाला आहे। आणि जर तुमच्याकडे छोले मसाला नसेल तर तुम्ही फक्त किचन किंग मसाला वापरला तरी चालेल, आणि थोडासा जर आपला एखादा घरचा मसाला असेल तो 1 चमचा टाकायचा। 1 मोठा चमचा इथे धना पावडर घेतलेली आहे, 1/2 चमचा हळद घेतलेली आहे। आता आपण फोडणी देताना 5 ते 6 पानं छोटीशी तमालपत्र घेतलेलं आहे, 1 चक्रीफूल, 1 मसाला वेलची, दालचिनी आणि 1 हिरवी वेलची। एक स्वाद येण्यासाठी 1 चमचा कसुरी मेथी आणि हा चाट मसाला आहे तो घेतला आहे। ते आलं आणि लसूण घेतलेलं आहे, ते आपण आपल्याला कितपत टेस्ट त्याची आवडते त्यानुसार ठरवायचं। याची टेस्ट अजून भाजी घट्ट होते, ग्रेव्ही छान लागते म्हणून एवढं आलं आणि लसूण मी घेतलेला आहे। 10 ते 15 पाकळ्या ह्या मिरच्या मध्यभागी अशा चिरा मारून घेतलेल्या आहेत, ह्या आपल्याला तडक्यासाठी वापरायच्या आहेत। 1 वाटीभर कोथिंबीर व्यवस्थित धुवून कापून घेतलेली आहे। फोडणीसाठी जिरं आणि चवीनुसार इथे 1/2 चमचा मीठ। तडक्यासाठी आपल्याला हा कांदा असा गोल कापून घेतलेला आहे, असे स्लाइस करून आल्याचे घेतलेले आहेत आणि टोमॅटो आहे पत्र 1/2 एवढं मी तेल घेतलेलं आहे। जर तुम्हाला ही भाजी बटरमध्ये करायची असेल तर नक्कीच बटरमध्ये करू शकता, किंवा जर पूर्ण भाजी बटरमध्ये करायची नसेल तर काही तेल आणि काही बटर, आणि जर तेलात केली तर वरतून तुम्ही थोडंसं बटर नक्कीच टाकू शकता। तर सर्वात प्रथम आपण ही टोमॅटो प्युरी करून घेणार आहोत।
आणि कांद्याची पेस्ट करायची आहे, आलं लसूण पेस्ट करून घ्यायची आहे। एवढं सर्व आपण करून घेऊया। आपली कांद्याची पेस्ट, टोमॅटोची प्युरी तसेच आलं लसूण पेस्ट तयार आहे। आणि आपण घट्ट ग्रेव्ही करण्यासाठी जी आपण रेस्टॉरंटमध्ये जी भाजी खातो किंवा छोले मसाला खातो तर त्याची अगदी टेस्ट आणि तशीच ग्रेव्ही घरी बनवण्यासाठी मी इथे अर्ध्या वाटीपेक्षा थोडे कमी असे छोले घेतले होते आणि ते मिक्सरमधून मी बारीक करून घेतलेले आहेत अगदी पेस्ट। यामुळे काय होतं की आपली जी भाजी आहे कांदा टोमॅटोची पेस्ट फक्त टाकून त्यामुळे काय होतं एक पातळ अशी पाणीदार भाजी होते। कधी कधी काय होतं ग्रेव्ही एका साईडला पाणी एका साईडला असं होतं, तसं होऊ नये, एकदम एक छान त्याला एक स्ट्रक्चर असावं त्यासाठी आपण हे टाकणार आहोत। आता आपण भाजीला फोडणी करून घेऊया। आता आपण गॅस ऑन केलेला आहे, आता आपण तेल टाकूया। इथे मी अर्धा फुलपात्र असं त्याच्यापेक्षा थोडं कमी इतकं तेल घेतलेलं आहे, पण आहे त्यापेक्षाही आपण कमी टाकलेलं आहे। आपल्याला जर वाटलं की जास्त हवं आहे नंतर तर आपण वरतून पुन्हा टाकू शकतो, कारण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट बरंचसं तेल ऑब्झॉर्ब करतात। आता आपला हा जो खडा मसाला आहे तो आपण टाकणार आहोत। टाकताना थोडं सावधान, कारण ते उडू शकतं अंगावर वेलची फुटून। गॅस थोडा कमी करायचा। तसेच जिरे आहेत ते जिरेही टाकूया। असं तडतडायला लागलं आणि हे दालचिनी याचा कलर थोडा चेंज झाला की आपण टोमॅटोची पेस्ट टाकणार आहोत। तूस टाकायची। आपण ही पेस्ट टाकल्यानंतर ती लवकरात लवकर पडतावी म्हणून थोडंसं चिमूटभर असं मीठ टाकायचं, त्यामुळे कांद्याचा वासही येत नाही आणि लवकर परतलाही जातो। आपला कांदा चांगला परतला गेलेला आहे, त्याचा थोडा स्मेलही यायला लागलेला आहे। आणि एक छोटीशी टिप की आपण हे जे खडे मसाले टाकलेले आहेत, घरात जर कोणाला अगदी दाताखाली आले किंवा भाजी खाताना त्रास होत असेल, काढायला आवडत नसेल, तर तुम्ही हे लगेचही काढून टाकू शकता। आता आपण यामध्ये टोमॅटो पेस्ट टाकणार आहोत। मिक्स करूया। टोमॅटोची पेस्ट टाकल्यानंतर टोमॅटो आणि कांदा हे व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, कारण उरला सुरला टोमॅटोचा जो आंबटपणा आहे तोही आपल्याला घालवायचा आहे, ज्यामुळे आपली भाजी अगदी टेस्टी आणि खायला मस्त होणार आहे। आता आपण यावर झाकण ठेवूया आणि 5 ते 8 मिनिट व्यवस्थित शिजू देऊया। आता आपण झाकण काढून बघूया। 5 ते 8 मिनिट झालेले आहेत, कांदा आणि टोमॅटो छान परतले गेले आहेत। यामध्ये आपण 2 चमचा आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत। हे मिक्स करूया, हेही थोडं शिजवून घेऊया। हे व्यवस्थित परतल्या गेल्यानंतर बघा तेल सुटायला सुरुवात झालेली आहे, तेव्हा आता लक्षात घ्यायचं की आपण मसाले टाकले गेले पाहिजेत। आपण पुन्हा मिक्स करूया। छान तेल सुटलेलं आहे। आता आपण गॅस कमी करूया आणि मसाले टाकून घेऊया। आपण पहिले कलरची मिरची टाकूया, मिक्स करूया। गॅस कमी ठेवायचा आहे की जेणेकरून आपले मसाले करपणार नाहीत। कलरची मिरची नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, आपली घरात जी मिरची पावडर असेल ती तुम्ही टाकली तरी चालेल, फक्त कलर येणार नाही भाजीला, पण टेस्टमध्ये काहीही फरक पडत नाही। त्यानंतर आपली ही मिरची पावडर घरगुती ती मिक्स करूया। मिरची पावडर फक्त मिक्स कर वेगळी घ्यायची आणि ती मिक्स करून घ्यायची, बाकी मसाले एकत्र टाकले तरीही चालतील, किंवा तुमच्या ज्याने मसाले करपत असतील तेही या सर्व मसाल्यांमध्ये ह्या प्लेटमध्ये जेवढे आपण मसाले घेतले होते त्यामध्ये तुम्ही अर्धा कपपेक्षा कमी पाणी टाकून त्याची पेस्ट बनवून घ्या, म्हणजे व्यवस्थित मिक्स, आणि ती टाकली तरी चालेल। आता आपण हे उरलेले सर्व मसाले टाकून देऊया, मिक्स करूया। हे मसाले सर्व असे टाकले गेल्यानंतर आणि मिक्स झाल्यानंतर आपण ही 2-3 कढीपत्त्याची पानं टाकणार आहोत बारीक करून, त्याचा एक वेगळा फ्लेवर उतरतो। ही पानं मोठी आहेत, ही थोडी
कट करून घेतलेले आहेत हाताने. आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं शिजवून घेऊया. झापकण काढून घेऊया आपण. थोडंसं तेल बघा सुटायला सुरुवात झालेली आहे. आता आपण यामध्ये थोडंसं कोमट किंवा थोडं गरम केलेलं पाणी टाकणार आहोत, कारण आपले मसाले जळू नये किंवा करपू नये म्हणून. एकदाच असं खूप पाणी टाकायचं नाही आहे, थोडं थोडं करत मिक्स करायचं. यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया, त्याचा फ्लेवर आपल्या भाजीत छान उतरणार आहे. यामध्ये आपण त्याची टेस्ट बॅलेन्स होण्यासाठी थोडीशी साखर टाकणार आहे, पण हे ऑप्शनल आहे, अगदी चिमूटभर अशी. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत नसेल गोडसर टेस्ट थोडीशी तर नाही टाकली तरी चालेल. आपली जी कसुरी मेथी आहे तीही टाकायची आहे, पण क्रश करून. हा उरलेला चाट मसाला आहे तोही टाकायचा. व्यवस्थित मिक्स करायचं. आपली ग्रेव्ही बघा किती व्यवस्थित झालेली आहे, त्याची कन्सिस्टन्सी पण छान आहे. जर तुम्हाला आणखी पातळ ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता. तर अजून आपल्याला जे छोले होते उकडलेले ते आपण बारीक केलेले होते पेस्ट, ती टाकूया, ज्यामुळे आपल्या भाजीला किंवा छोले मसाल्यांना एक वेगळीच ग्रेव्हीला टेस्ट येणार आहे. मिक्स करूया. पेस्ट टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करणं खूप गरजेचं आहे, कारण त्याच्या गुठळ्या होण्याची जास्त चान्सेस असतात. आणखी थोडंसं अगदी शिजण्यासाठी आपण थोडं पाणी टाकूया. आपल्याला ही ग्रेव्ही अजून शिजवून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण सर्व पदार्थ मसाले सगळं काही टाकून घेतलेलं आहे. आता आपण यावर झाकण ठेवूया, ही ग्रेव्ही शिजवून घेऊया. आता आपण झाकण उघडून आपली ग्रेव्ही शिजली आहे की नाही ते पाहूया. बघा छान तेल सुटलेलं आहे, मस्त स्मेलही छान येत आहे, अगदी रेस्टॉरंटसारखा. आपण हे मिक्स करूया पुन्हा. जी आपण छोल्याची पेस्ट टाकली बॉईल केलेल्या चांगल्या, त्यामुळे आपली पेस्ट अगदी रेस्टॉरंटसारखी झालेली आहे, कलरही छान आलेला आहे. आणि तुम्हाला खूप जास्त तरी हवी असेल तर खूप जास्त तेल तुम्ही टाकू शकता. यामध्ये अजून आपलं मीठ टाकायचं राहिलेलं आहे, ते मीठ टाकूया. आधी आपण छोले बॉईल करताना त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. आपले जे बॉईल केलेले छोले आहेत ते टाकूया. अशा पद्धतीने ही जी भाजी आहे ती आपण 5 ते 6 लोकांसाठी केलेली आहे. छोले टाकल्यानंतर आपण थोडं शिजू देणार आहोत, जेणेकरून आपले छोले आणखी मऊ होतील. बघा ग्रेव्ही किती सुंदर झालेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून कमी पाणी टाकून जास्त घट्ट करू शकता. मग पुन्हा थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि यावरही आपण झाकण ठेवून शिजवणार आहोत. आता आपण हे 10 मिनटं व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. तर आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे, 10 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण काढूया. बघा छान असा वास येत आहे, कलरही छान आलेला आहे. आता आपण याला देणार आहोत तडका. अगदी ढाब्यावर जशी बनवली जाते किंवा रेस्टॉरंटमध्ये जशी बनवली जाते त्याचा टच येण्यासाठी आपण तडका देणार आहोत. आता आपण इथे तडका देण्यासाठी तडक्याचं भांडं ठेवलेलं आहे. आपण आता तेल टाकूया. पुन्हा थोडेसे जिरे टाकूया, 1 चमच्यापेक्षा थोडे कमी आहेत, त्या टाकूया. आपली जी मिरची पावडर आहे कलरची ती आणि थोडासा हिंग. कमी ठेवायचा, मिरच्या आहेत त्या कधीही अंगावर वगैरे अशा उडू शकतात तेलामधून. थोडीशी छान टेस्ट येण्यासाठी थोडी कोथिंबीर. हा तडका तुम्ही जे बटर असतं त्यामध्येही देऊ शकता, त्यामुळे छान टेस्ट येते. आता आपण हा ओतूया. पुन्हा आपलं हे जे तडका पात्र आहे ते ठेवायचं. थोडंसं तेल पुन्हा टाकूया, हे ऑप्शनल आहे,
पण बाहेरचा टच येण्यासाठी आपल्याला करायचा आहे हॉटेलसारखा. त्यामध्ये आपल्याला हे कांदा, टोमॅटो आणि आलं हे टाकायचं आहे. टाकायचं नाही आहे मऊ. फक्त एक क्रंचीनेस आला की आपण लगेच काढून घ्यायचं आहे. हे पुन्हा हे यामध्ये ग्रेव्हीत टाकूया. प्लीज 5 ते 6 किंवा 7 माणसांपुरतं अगदीच व्यवस्थित अशी अंदाजे ही भाजी आपल्याला पुरू शकते. बघा आपण हे मिक्स करूया. आणि वरतून 1 चमचा तुमच्याकडे बटर नसेल तर गावठी तूप तुम्ही टाका. एकदम टच असा हॉटेलसारखी चमचमीत, झणझणीत आणि चविष्ट अशी ही भाजी होणार आहे. ही छोले मसाला अगदी हॉटेलसारखी, रेस्टॉरंटसारखी किंवा ढाब्यासारखी तडका देऊन अगदी तयार आहे. बघा अगदी तशीच दिसत आहे जशी हॉटेलमध्ये बनवली जाते ढाब्यावर. तशीच कलरही छान आलेला आहे, छोलेही छान शिजलेले आहेत. ही भाजी तंदुरी रोटी असेल, नान असेल, चपाती असेल किंवा भाकरी, अगदी राईससोबतसुद्धा ही भाजी तुम्ही खाऊ शकता. खूप छान अशी टेस्टीची लागते. तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.